नांदूर येथे कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. पोलीस ठाण्यातील ध्वजारोहण ASI बाळू खाडे यांनी केले तर ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज सरपंच सुभाष राऊत यांनी फडकवला. माध्यमिक विद्यालयातील ध्वज ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे यांनी फडकवला व केंद्रीय शाळेतील ध्वज दीपाली गांगुर्डे यांनी फडकवला. प्रजासत्ताक दिनास गावातील शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी सैनिक दादाजी आहिरे, तलाठी महेश वाघ, ग्रामसेवक PC महाजन हेही उपस्थित होते. त्यांचे प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी.